नमस्कार, तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. भाविकांना आलेले विविध अनुभव रोज तुमच्या समोर घेऊन येत असते. जर का तुम्हाला हे अनुभव आवडत असतील तर कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन क्लिक करा, ज्यामुळे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत राहतील. आणि तुम्हाला तुमचे देखील काही अनुभव शेअर करायचे असतील तर ते तुम्ही मला कॉमेंटद्वारे फेसबुक किंवा इंस्टाग्रामवर लिहून पाठवू शकता. फेसबुक आणि इंस्टाग्रामची आयडी आपल्या प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. तर चला आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. नमस्कार, तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. आज मी आपल्याबरोबर आरतीताई यांचा अनुभव शेअर करत आहे. ताई म्हणतात, जय गजानन ताई. आज गुरुपुरुषामृत योग, ह्या योगावर महाराजांचे पारायण वाचन जर मनापासून केलं तर कसे इच्छा पूर्ण झाली याचा मला एक 8-10 वर्षापूर्वी आलेला हा अनुभव शेअर करत आहे. मी एका सधन कुटुंबात जन्माला आले. तिथे धनसंपत्ती, सुखशांती ह्याची कसलीच कमतरता नव्हती. आमचे पूर्वज पंढरीचे मालक, पांडुरंग म्हणजे विठ्ठलाची सेवा करत आलेले, त्यामुळे घरात लहानपणापासूनच आध्यात्मिक वातावरण. आई वडील ह्यांनी माझा मोठा भाऊ विष्णू आणि मला खूप शिकवले आणि चांगले संस्कार दिले. आम्ही शिकून सावरून मोठे झालो आणि आईबाबा ह्यांनी दादा आणि त्यानंतर माझे लग्न लावून दिले. मी लग्नानंतर माझे मिस्टर यांच्या घरी आली. माझे मिस्टर यांच्या घरी मी आणि फक्त ते असे दोघंच होतो. मला खरे तर भरलेल्या कुटुंबात राहायची सवय होती, पण इकडे सासरी, मला ना सासू सासरे होते की ना कोणी धीर वगैरे कोणी. खूप एकटेपणा जाणवायचा घरात. आणि म्हणतात ना, नशीब आपल्याला आधीच पुढील परिस्थितीत कसं राहायचं याची जणू काही ट्रेनिंगच देत असते. कदाचित माझ्या बाबतीत देखील तसंच होतं. लग्न होऊन 2-2.5 वर्ष झाली, आम्हाला काही मूलबाळ नव्हते. आणि त्यातच एका अपघातात माझे मिस्टर यांचं निधन झालं. त्यावेळी माझं वय फक्त 24-25 वर्ष असेल. आम्ही सुखी संसाराची किती स्वप्न पाहिली होती, पण ती एका क्षणात धुळीस मिळाली. मिस्टर ह्यांचे स्वतःचं घर देखील नव्हतं, आम्ही भाड्याच्या घरातच राहत होतो. त्यावेळी मला माझ्या आईवडिलांनी दुसरे लग्न करून संसार सुरू करण्याचा सल्ला दिला. पण जे काही घडलं त्यामुळे मला आता पुन्हा संसार सुरू करण्याची भीतीच वाटत होती. मग मी आईवडिलांना म्हटलं, आता मी हा प्रश्न नशिबावर सोडून देते. जर माझ्या नशिबात संसार सुख असेल तर ते स्वतःहून चालत येईल, पण मी आता त्या सुखाच्या मागे धावणार नाही. मग आईबाबांनी देखील मला जास्त आग्रह धरला नाही. आईबाबा आणि माझा दादा विष्णू यांनी मला, आम्ही नेहमी तुझ्यासोबत आहोत असं सांगितलं. आता मला जगण्यासाठी काहीतरी करणे आवश्यक होते. दादा याने मला एक घर घेऊन दिले, त्यामुळे आता आम्हाला स्वतःचं हक्काचं घर मिळालं होतं. पण आयुष्यभर मला दादा किंवा आईबाबा यांच्यावर अवलंबून राहायचं नव्हतं. शिवाय एकटेपणा घालवण्यासाठी काहीतरी काम करायचे होते, जेणेकरून मी स्वावलंबी आयुष्य जगू शकेल. मग मी ब्युटी पार्लरचा क्लास लावला आणि ती कला अवगत केली. मिस्टर यांच्या विम्याचे पैसे व माझे काही दागिने विकून मी पैसा गोळा केला आणि एक चांगल्या पॉश कॉलनीत जवळ एक छोटीशी दुकान परवडेल अशा किमतीत विकत घेतली आणि तिथे माझं ब्युटी पार्लरचा व्यवसाय सुरू केला. वर्षभरातच माझा व्यवसायात चांगले बस्तान बसले आणि माझी चांगली कमाई सुरू झाली. पण दुकानाची जागा कमी पडू लागली, त्यामुळे बरेच कस्टमर हे तुटू लागले. मला लवकरच नवीन मोठी जागा जवळपासच कुठेतरी हवी होती, पण माझे पार्लर ज्या कॉलनीत होते ती शहराच्या पॉश भागात होती. तिथे मला परवडेल अशा किमतीत मोठी जागा मिळणे अवघड होते. मिस्टर गेल्यानंतर माझ्या जीवनाच्या प्रवासात मला हिम्मत आणि साथ देणारी ही माझी गजानन माऊली होती. तिने मला प्रत्येक परिस्थितीला सामोरे जाण्याची शक्ती दिली आणि प्रयत्न केला तर यश नक्कीच चालत येते असा आत्मविश्वास निर्माण केला. त्यामुळे मी माझ्या दुकानाजवळच एखादी मोठी जागा माझ्या पार्लरसाठी शोधत होते. त्याचवेळी मला कळले की नेमके माझे दुकान ज्या इमारतीच्या तळमजल्यावर होते त्या इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील माझ्या दुकानाच्या अगदी वरील एक 1 BHK फ्लॅट हा त्याच्या मालकाने विक्रीस काढला होता. तो फ्लॅट माझ्या पार्लरसाठी अगदी योग्य होता.
कारण त्याची जागा ही मोठी होती। शिवाय मला माझे पार्लर फक्त तळ मजल्यावरून पहिल्या मजल्यावर शिफ्ट करायचे होते, त्यामुळे माझे कस्टमर यांनाही ते सोयीचे होते। मी त्या फ्लॅटचे मालकांना भेटली, त्यांना मला त्यांचा फ्लॅट विकत घ्यायचा आहे असं सांगितलं आणि त्यांची तो फ्लॅट कितीपर्यंत विक्री करायचे म्हणून किंमत विचारली। त्यांनी मला त्यांच्या फ्लॅटची किंमत 25 लाख रुपये सांगितली। वास्तविक त्यांनी सांगितलेली किंमत ही त्या जागेच्या लोकेशन आणि परिसर याच्या मानाने अगदी रास्त होती। त्यांना तेवढी किंमत सहज मिळाली असती, पण मी जेव्हा माझ्याकडे सर्व काही मिळून एकंदरीत पैशांचा विचार केला तर जास्तीत जास्त 20 लाख रुपयापर्यंत त्या फ्लॅटची किंमत देऊ शकत होते। पण साहजिकच त्या फ्लॅटच्या मालकांनी तो फ्लॅट मला 20 लाखात देण्यास नकार दिला। मी खूप नाराज झाले, कारण इतकी चांगली जागा केवळ थोड्या पैशांसाठी माझ्या हातून निघून जाणार होती। मी दादाला मदत मागितली असती तर त्याने मला सहज मदत केली असती। त्याच्यासाठी 4-5 लाख रुपये ही काही जास्त रक्कम नव्हती, पण दादाने मला जेव्हा घर घेऊन दिलं तेव्हाच मी मनाशी निश्चय केला होता की आता यापुढे आयुष्यात कितीही अडचणी आल्या तरी कोणाचीच मदत घ्यायची नाही। मी तो फ्लॅट विकत घेण्यासाठी माझ्या पार्लरची जागा विकण्यास काढली होती, त्याला 15 लाखात ग्राहक देखील मिळाले होते। पण मी ते 15 लाखात विकले असते आणि माझ्याकडील काही बँकेतील FD वगैरे जे जमा केलेले पैसे हे 5 लाख इतकेच होते, त्यामुळे मी त्या फ्लॅटची किंमत 20 लाख यापेक्षा जास्त देऊ शकत नव्हते। मी दर 2 दिवसाला त्या फ्लॅटचे मालकांना फोन करून विचारत की तुमचा फ्लॅट विकला गेला का, तर ते मला नाही म्हणत। असं जवळजवळ 6 महिने उलटले तरी तो फ्लॅट विकला गेला नाही, त्यामुळे मला तो फ्लॅट कदाचित आपल्याच नशिबात असेल म्हणून मी पुन्हा एकदा त्या मालकांना विनंती केली, पण त्यांनी मला तो फ्लॅट 20 लाख रुपयात देण्यास नकार दिला आणि चिडून मला स्पष्ट सांगितलं की यापुढे मला फ्लॅटची चौकशी करायची नाही। मग तर मी आणखीनच दुःखी झाले, पण मला माझ्या महाराज सारखे सुचवत होते, काम करत्या पुरुषाप्रत संकटे येती अतोनात, पण प्रयत्ने करेने सोडू नये। पण मी सर्व प्रयत्न करून थकली होती, त्यामुळे मला आता एकच पर्याय होता आणि तो म्हणजे सरळ महाराजांनाच आता माझी इच्छा पूर्ण व्हावी म्हणून प्रार्थना करावी। आणि काय योगायोग, मी मनात ठरवलं आणि 2 दिवसांनी गुरुपुरुषामृत योग आला। मी त्या दिवशी महाराजांना माझी इच्छा पूर्ण करण्याची प्रार्थना केली आणि पारायण केलं आणि 2 दिवसांनी मला जी व्यक्ती माझं दुकान 15 लाखात घेण्यास तयार होती तिचा फोन आला आणि तिने मला सांगितलं की ते मला 15 ऐवजी 16 लाख रुपये देण्यास तयार आहेत, तर मी त्यांना माझे दुकान विकणार का। पण 16 लाखात माझे दुकान विकून माझी गरज भागणार नव्हती, पण मी त्या व्यक्तीला सरळ सरळ नकार न देता 2 दिवसात कळवते म्हणून सांगितलं। मला माहीत नव्हतं, पण मन सांगत होतं की माझे महाराज माझ्यासाठी काहीतरी करतील, त्यामुळे मी आता कुणालाच नाही म्हणू शकत नव्हते। मी महाराजांवर रागवले देखील नाही, उलट म्हटलं तुम्हाला माझी काळजी। आणि आणखी एक दिवस धीर बाळगला तर दुसऱ्या दिवशी खुद्द त्या फ्लॅट मालकाचा सकाळी सकाळी मला फोन आला आणि त्यांनी मला विचारले की तुम्ही माझा फ्लॅट खरेदी करण्यासाठी तयार आहात का। मग मी त्यांना म्हटलं हो नक्कीच, पण मी तुम्हाला त्या फ्लॅटची किंमत 25 लाख रुपये देऊ शकत नाही, जास्तीत जास्त मी 21 लाख रुपये तुम्हाला देऊ शकेल। तेव्हा ते मला म्हणाले ठीक आहे, पण मला सगळी रक्कम कॅशमध्येच हवी आणि हा व्यवहार ह्या आठवड्यातच झाला पाहिजे। तेव्हा मी जरा विचारात पडले की एवढी मोठी रक्कम आणि ती देखील कॅशमध्ये इतक्या कमी वेळात। मग मी त्या फ्लॅट मालकांना म्हटलं मी तुम्हाला 1 तासात माझा निर्णय कळवते आणि फोन ठेवला। पण मला आता हा व्यवहार करायला शंका येऊ लागली, कारण मी 6 महिन्यापेक्षा जास्त वेळ त्या फ्लॅटच्या मालकांना इतका वेळा विनवणी केली पण त्यांनी मला नकार दिला। आणि आज अचानक असे स्वतः फोन करून मी सांगितलेल्या किमतीत फ्लॅट विकण्यास तयार झाले आणि तेही कॅशमध्येच। नक्कीच काहीतरी गडबड असणार असं मला वाटलं आणि मी ते जाणून घेण्यासाठी माझ्या दादाला तपास करायला सांगितला। आणि जेव्हा इकडे मी माझे पार्लरची जागा विकत मागणाऱ्या व्यक्तीला फोन केला आणि त्याला विचारलं की तुम्ही मला रोखीने पार्लरच्या जागेची किंमत देऊ शकाल काय, तेव्हा तो हो म्हणाला। आता माझ्याकडून रोखीने फ्लॅट खरेदी करण्याचा मार्ग मोकळा होता। तिकडे दादाने त्याच्या ओळखीतील व्यक्तीमार्फत फ्लॅट मालकांकडून माहिती मिळवली, तेव्हा त्याला कळले
की त्याचा फ्लॅट मालकाने तो फ्लॅट डायरेक्ट बिल्डर म्हणजे ज्याने बिल्डिंग बांधली होती त्यांच्याकडून तो फ्लॅट विकत घेतला नव्हता, तर त्याच्यापूर्वी एका दुसऱ्या व्यक्तीने तो फ्लॅट बिल्डरकडून विकत घेतला होता आणि त्या पहिल्या फ्लॅट मालकाकडून हा दुसरा फ्लॅट मालकाने म्हणजे जो मला फ्लॅट विकत होता त्याने फ्लॅट विकत घेतला होता। म्हणजेच मला फ्लॅट विकणारी व्यक्ती ही सेकंड ओनर म्हणजे दुसरा मालक होता आणि आता ज्या कोणाला तो फ्लॅट बँक लोन करून विकत घ्यायचा होता त्याला मागील दोन्ही फ्लॅट मालकांचे मूळ खरेदी खत नियमाप्रमाणे बँकेकडे जमा करणे आवश्यक होते। त्याशिवाय बँक कर्ज देण्यास तयार नव्हती आणि मला फ्लॅट विकणारी व्यक्ती हिने देखील तो फ्लॅट कॅशमध्ये खरेदी केला होता, त्यामुळे जेव्हा त्याने तो फ्लॅट विकत घेतला तेव्हा त्याच्या पहिल्या मालकाकडून मूळ खरेदी खत घेणे विसरला होता आणि आता तो पहिला मालक याचा ठाव ठिकाणा लागत नव्हता, त्यामुळे बँक लोनवर फ्लॅट विकत घेणारी मंडळी भरपूर होती पण केवळ ह्या एका त्रुटीमुळे बँक लोन होत नव्हते आणि तो फ्लॅट विकला जात नव्हता। ते समजल्यावर मला खूप आनंद झाला कारण महाराजांनी माझ्यासाठीच हा सगळा योग जुळवून आणला होता। केवळ बँकेच्या एका नियमाने तो फ्लॅट माझ्या पदरी पडला, शिवाय माझी पार्लरची जागा विकत घेणारी व्यक्ती ही देखील माझी जागा रोखीने खरेदी करण्यासाठी लगेच तयार झाली। हे सारं माझ्या माऊलीमुळे घडून आलं। खरंच महाराज हे खूप दयाळू आहेत, त्यांना लगेच भक्तांचे दुःख कळते व ते त्यातून मार्ग काढतात। जय गजानन श्री गजानन गण गण गणात बोते। ताई तुमचे खूप खूप धन्यवाद की तुम्ही तुमचा अनुभव आमच्याबरोबर शेअर केला आणि तुम्हा सगळ्यांना ताईंचा हा अनुभव कसा वाटला ते कॉमेंटद्वारे नक्की कळवा। मी आता वेळ आहे प्रश्नमंजूषेतील आजचा प्रश्न विचारण्याची। तर आजचा प्रश्न आपल्याला मधुकरराव चौधरी दादा यांनी विचारला आहे। प्रश्न असा आहे की खालील ओळीतील रिक्त जागा भरा। कुकाजी तो धाकटा पंढरीचा भक्त निका डॅश डॅश डॅशचा उपदेश देखा होत या घराण्याते। तर जिथे डॅश डॅश आहे तिथला शब्द तुम्हाला सांगायचा आहे। आता बघूया मागील प्रश्नाचं बरोबर उत्तर काय आहे। तर उत्तर आहे श्री गजानन विजय ग्रंथ ह्यात डॉक्टर भाऊ कवर तसेच डॉक्टर लोबो ह्यांच्या नावाचा उल्लेख केलेला आहे आणि ज्यांनी बरोबर उत्तरं दिली आहेत त्यांची नावे पुढील प्रमाणे। पहिलं विश्वास बनसोड, दोन सौपुष्पा बनसोड, तीन राजेश फरांदे, चार बिट्टूज, पाच कुसुम पडवळ, सहा जया डोळस, सात ज्योत्स्ना जाधव, आठ माणिक उदगीकर, नऊ सविता चौगुले, दहा सुवर्णा शिंदे, अकरा रमेश काळे, बारा पल्लवी पाटोळे, तेरा शीला लवाण, चौदा सुरेश तिबडेवाल, पंधरा सुप्रिया वाघ, सोळा अमोल माळी, सतरा पपिता भुरखंडे, अठरा मंगला टिकले, एकोणीस विद्या वानखेडे, वीस सीमा पाटील, एकवीस निर्मला कलाशेट्टी, बावीस रोहिणी डांगे, तेवीस मधुकरराव चौधरी, चोवीस रेखा आहिरराव, पंचवीस रेश्मा तौर, सव्वीस मंगेश पुरी, सत्तावीस विशालसिंग राजपूत, अठ्ठावीस नेहा नरेदी, एकोणतीस उर्मिला दामले, तीस माधव शंकर जोशी। तर तुमच्या सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद। असा जास्तीत जास्त सहभाग घेत रहा आणि बरोबर उत्तरं देत रहा आणि जर का तुम्हाला आपला आजचा अनुभव आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांबरोबर शेअर करा आणि तुम्ही देखील तुमचे अनुभव मला कॉमेंटद्वारे फेसबुक किंवा इंस्टाग्रामवरती लिहून पाठवू शकता। फेसबुक आणि इंस्टाग्रामची आय डी आपल्या प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। श्री गुरुदेव दत्त श्री गुरु गजानन माऊली नमहा गण गण गणात बोते।